ठीक एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी सुरू करायचं ना, ठीक एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 11 मार्च 2020 रोजी नागपुरात पहिला कोविड रुग्ण आढळला होता आणि आजपर्यंत सुमारे 13 लाख चाचण्या आपण केल्यात, 1,62,000 लोक बाधित रुग्ण तर 1,45,000 लोक रिकवर येतात झाले आहेत, तर 4,415 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परिस्थिती गंभीर झाली होती तर नोव्हेंबरपासून सुरळीत झाली होती, मात्र आता कालचा जो आकडा आला तो 1,710 रुग्ण मागील 24 तासात कालच्या कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने करोना आपल्या भागामध्ये जोरात प्रवेश करतो आहे आणि त्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्याच्यासंबंधी मी आज बैठक या ठिकाणी घेतली आणि बैठकीत माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, माननीय मनपाचे सह आयुक्त हे सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. सगळे मेडिकल कॉलेजेसचे डीन आणि टास्क फोर्सचे लोक, IMAचे लोकसुद्धा त्या ठिकाणी होते. आणि हा काही केवळ शहरातच आहे अशातला भाग नाही, शहरात संख्या मोठी आहे परंतु शहरासोबत ग्रामीण भागात काही सावनेर, हिंगणा, कामठी, काटोल, रामटेक या भागातसुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. आपण शनिवार रविवार बंद देखील सुरू केला, त्याला नागरिकांनी काही तितक्या गंभीरतेने घेतलेलं दिसत नाही आणि आज बाधित रुग्ण मोकळेपणाने फिरत असल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि जो घरामध्ये आयसोलेशन होम आयसोलेशनमध्ये आम्ही करतो, ज्याला स्टॅम्पही लावला तरी तो पूर्ण घरभर फिरतो आणि बाहेरही निघतो आणि त्याच्यामुळं निश्चित स्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. आणि नागरिकांना वारंवार सांगून देखील कुठलीही भीती राहिलेली नाही, त्यामुळं प्रशासनाला आता कठोर निर्णय या ठिकाणी घ्यावे लागत आहेत. त्यामुळं तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला मी बोललेलो होतो की नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, स्वतःची सुश्रुषा व्यवस्थितपणे स्वतः हाताळावी, जेणेकरून माझ्यावर अशी वेळ आणू नका की मी लॉकडाऊन करेन किंवा शहराला बंद करेन. परंतु आज शहरात करोना बाधितांची संख्या ज्या पद्धतीनं वाढते आहे, त्यामुळं 15 ते 21 मार्चपर्यंत शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे आणि हा लॉकडाऊन पोलीस आयुक्त हद्दीमध्ये राहणार आहे. या लॉकडाऊनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश दिलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्योग सुरू राहतील, या कालावधीत खाजगी कार्यालय बंद असतील, शासकीय कार्यालयात 25% उपस्थितीला परवानगी आहे कारण मार्च एंडिंग असल्यामुळं हे करावं लागतं आहे. खाजगी आणि शासकीय कार्यालयांमध्ये आर्थिक विषयक लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्राच्या आधारे परवानगी दिली जाईल आणि माध्यम प्रतिनिधींना आपल्या माध्यमातून नम्रपणे निवेदन करण्यात येत आहे की त्यांनीसुद्धा आपली RT-PCR टेस्ट करून घ्यावी आणि मगच बाहेर निघावं. मद्य विक्री दुकाने बंद राहतील, मात्र ऑनलाईन विक्री त्याची सुरू राहील. खाद्यपदार्थाची घरपोच सेवा सुरू राहील. ओळखपत्र बाळगणे आवश्यक राहील आणि लसीकरणसुद्धा या ठिकाणी आम्ही सुरू ठेवणार आहोत. जवळपास 131 केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करावे अशी आमची योजना आहे आणि यासाठी आपल्या माध्यमातून मी सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, इतर लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांना आवाहन करतो आहे की त्यांनी त्यांच्या भागातल्या लोकांना
वाहतुकीची सोय करून द्यावी आणि त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन यावं आणि त्यांना घरी पुन्हा सोडावं ही विनंती आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे। अत्यावश्यक सर्व सेवा सुरू राहतील, यामध्ये बँक पोस्ट सुरू राहील, भाजीपाला फळे मांस मासे दूध अंडी ही दुकाने या काळात सुरू राहतील, डोळ्यांचे दवाखानेसुद्धा सुरू राहतील आणि चष्म्याची दुकानंसुद्धा यामध्ये यावेळेला आम्ही नमूद केलेली आहेत। होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे यासाठी प्रशासनामार्फत आकस्मिक भेटीसुद्धा देण्यात येतील त्या ठिकाणी आणि सरप्राईज व्हिजिटमध्ये दोषी जर आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। क्वारंटाईन सेंटर आता नव्याने सुरू करतो आहोत आम्ही, आमदार निवास इथं क्वारंटाईन सेंटर राहील आणि वनामती इथं डॉक्टरांसाठी तुर्तास या ठिकाणी सोय करण्यात येईल। नागपूर शहरात लक्ष्मीनगर मंगळवारी हनुमाननगर आणि धरमपेठ हे हॉटस्पॉट आज या ठिकाणी आहेत आणि त्या भागामध्ये संचारबंदी आणखी कडक राहील या ठिकाणी आणि शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर यावेळेला बंदी राहील, कोणी विनाकारण या ठिकाणी फिरू नये याची काळजी या ठिकाणी घ्यावी लागेल। धन्यवाद। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24